सर्वे तु सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। लोक मला विचारतात की योग म्हणजे आहे तरी काय। योग हा शब्द संस्कृत युज या धातूपासून आलेला आहे। युज म्हणजे जोडणे, जोडायचं तरी काय। जीवात्म्याचं आणि परमात्म्याचं मिलन किंवा जीवात्म्याला आणि परमात्म्याला जोडणे म्हणजेच योग। सर्वसामान्यांसाठी ते एकदम सोपं नाही हे खरं, पण यासाठी पातंजलीनी मुनींनी आपल्यासाठी एक प्रिस्क्रिप्शन लिहिलेलं आहे। ते प्रिस्क्रिप्शन काय आहे? अष्टांग योगाचं। अष्टांग योगामध्ये काय काय येतं? यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, अशी ही योगाची 8 अंगे आहेत। आता यम नियम म्हणजे काय? सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य। नियम म्हणजे काय? शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, हे 5 नियम आणि 5 यम। यम नियमांमुळे सामाजिक आणि शारीरिक आरोग्यासाठी वेगवेगळे नियम आणि यम हे सांगितलेले आहेत। पण याच्या पुढे जाऊन काय करायचं? ह्याच्या पुढे आपलं शारीरिक आरोग्य राखण्यासाठी आपल्याला आसनं सांगितलेली आहेत। निरनिराळी आसनं, बंध, क्रिया यांनी शारीरिक स्वच्छतेसाठी, अंतर्गत स्वच्छतेसाठी मदत होते। त्याच्यानंतर तो असलेला प्राणायाम, याच्याने श्वासावर व आपल्या अंतर्गत प्राणिक शक्तींवर नियंत्रण मिळवता येतं। त्याच्यानंतर प्रत्याहार व धारणा आणि ध्यान ह्या ज्या गोष्टी आहेत आणि एकाग्रता, त्याच्यानंतर मानसिक आरोग्यासाठी लाभ होतो। आणि शेवटचे जी पायरी आहे त्याला समाधी असं म्हणतात। आणि ह्या समाधीतून आपल्याला आध्यात्मिक उन्नती साधता येते किंवा जीवात्म्याची मुक्ती होते। तर अशा प्रकारचा हा जो अष्टांग योग आहे ह्यातला प्रत्येक जो भाग आहे हा आपल्या मानसिक, शारीरिक, सामाजिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे। कैवल्यधाममध्ये रिसर्च डायरेक्टर म्हणून काम करत असताना मी अनेक रोगांवर योगाचा काय सुपरिणाम होतो त्याच्यावर बरंच संशोधन केलं। तर मला हल्लीच्या युगाला भेडसावणारे दमा, उच्च रक्तदाब, हृदयरोग, लठ्ठपणा, वात, आर्थरायटिस, मानदुखी, कंबरदुखी अशा अनेक रोगांवर योगाचा अतिशय चांगला परिणाम येतो असं दिसून आलं। त्यानंतर मी ठरवलं की ह्या रोगांवर अतिशय उपयुक्त ठरणाऱ्या अशा योगोपचार पद्धतीचा सर्वसामान्यांना जरूर लाभ मिळाला पाहिजे। आणि म्हणूनच हे पुस्तक आणि ही CD हे मी सर्वसामान्यांना आणि समाजाला अर्पण करत आहे। योग एक श्वास, योग एक विश्वास, योग एक निर्माण, योग या जीवनाचे प्राण, योग म्हणजे आत्मा आणि परमात्म्याचं मिलन। हजारो वर्षांपासून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्यासाठी दैनंदिन जीवनात योगक्रिया आचरणात आणल्या गेल्या। दिवसाच्या पहिल्या प्रहरी परमेश्वराला प्रणाम करून अशाच काही योगक्रियांचं प्रात्यक्षिक आज आपण पाहणार आहोत। अर्थात सर्व आसनं व्यक्तींची प्रकृती लक्षात घेता वैद्यकीय सल्ल्याने केल्यास जास्त फायदेशीर ठरतील। अर्ध हलासन। हल म्हणजे नांगर, याच्याशी साधर्म्य असणारं आसन म्हणजे हलासन। हलासन हे आसन करण्यासाठी काही पूर्वतयारी आवश्यक असते, ती आपण अर्ध हलासन या आसनाद्वारे करू शकतो। अर्ध हलासनासाठी सर्वप्रथम उताणे झोपा। दोन्ही पाय आणि पावलं एकत्र ठेवा। हळूहळू उजवा पाय वर उचला, 90° वरती न्या। आता आपलं लक्ष श्वासोच्छ्वासावर केंद्रित करा आणि हळूहळू तो पाय खालती आणा। आता दुसरा पाय हळूहळू वर उचला आणि 90° वरती न्या।
3 ते 5 वेळा श्वासोच्छ्वास करा आणि मग पाय हळूहळू खालती आणा. आता दोन्ही पाय हळूहळू वर उचला, 90° वरती न्या. 3 ते 5 वेळा श्वासोच्छ्वास करून पाय सावकाश खाली आणा. अशा पद्धतीने 2 किंवा 3 आवर्तनं केली पाहिजे. हलासन. आता आपण पाहूया हल म्हणजे नांगरासारखं दिसणारं हलासन. या आसनासाठी पाठीवर उताणे झोपा, पाय एकत्र जवळ ठेवा आणि हळूहळू दोन्ही पाय वर उचला. काटकोनात पाय आल्यानंतर हातांनी जमिनीचा थोडा आधार घ्या, पाय डोक्याच्या मागच्या बाजूला जमिनीकडे न्या. जास्तीत जास्त पाय डोक्याच्या जवळ न्या. संपूर्ण पाठ उचलून छाती हनुवटीला टेकवा. संपूर्ण शरीर शिथिल करा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. हळूहळू उलट क्रमाने परत तुम्हाला पूर्वस्थितीमध्ये यायचे. आसन करताना शरीराला झटके देऊ नका, सावकाशपणे आसन सोडा. द्रोणासन. द्रोणासन या आसनामध्ये शरीर द्रोणासारखा आकार धारण करत असल्यामुळे त्याला हे नाव प्राप्त झालंय. रोज सराव केला तर पोटाचे स्नायू बळकट करण्यासाठी हे आसन अत्यंत उपयुक्त आहे. या आसनासाठी सरळ उताणे झोपून पाय एकत्र ठेवा. क्षणभर श्वास रोखून संपूर्ण शरीर हातासहित वर उचला. या स्थितीत डोळे आणि पायांची बोटं एका रेषेत, हात सरळ ठेवा. गुडघे आणि कोपऱ्यात हात वाकवू नका. काही क्षण ह्या स्थितीत राहा. हळूहळू हात आणि पाय खाली आणा, श्वास सोडा आणि रिलॅक्स व्हा. पवनमुक्तासन. पोटातील गॅस, पोट जड राहणे, बद्धकोष्ठ या तक्रारींवर पवनमुक्तासन हे अत्यंत गुणकारी आसन आहे. या आसनाच्या अभ्यासामुळे वायूपासून मुक्ती मिळते. पवनमुक्तासन करण्यासाठी उताण झोपा. पाय सरळ एकत्र ठेवा. एक पाय दुमडा आणि हळूहळू पोटावर आणा. गुडघा जास्तीत जास्त छातीजवळ आणा. आता दोन्ही हाताची बोटं एकमेकात गुडघ्याखाली गुंफवा आणि पाय पोटावर दाबून धरा. आता हळूहळू मान उचला, नाकाने गुडघ्याला स्पर्श करा. डोळे बंद करून सावकाश 3 ते 5 वेळा दीर्घ श्वासोच्छ्वास करा आणि हळूहळू पाय खाली सोडा. आता डावा पाय वर उचला. पुन्हा एकदा पाय पोटावर दाबून धरा. सावकाश मान उचला आणि नाकाने गुडघ्याला स्पर्श करा. या आसनात पोटावर दाब असताना श्वसनाच्या द्वारे केलेल्या पोटाच्या हालचालींमुळे पोटातल्या अवयवांना एक प्रकारचा लयबद्ध मसाज मिळतो. तिथलं रक्ताभिसरण सुधारून त्याची कार्यक्षमता पुन्हा प्रस्थापित व्हायला मदत होते. आता दोन्ही पाय उचलून हेच आसन करा. दोन्ही पाय पोटावर दाबून धरा. मान उचलून नाकाने गुडघ्याला स्पर्श करा आणि आता सावकाश पूर्वस्थितीत या. या आसनाने आत कोंडलेल्या वायूला चालना मिळते आणि पोट हलकं होतं. सर्वांगासन. संपूर्ण शरीराचं रक्ताभिसरण चांगलं होण्यासाठी सर्वांगासन अत्यंत उपयुक्त आहे. यासाठी जमिनीवर उताणे झोपा. शरीरालगत हात ठेवा. हळूहळू दोन्ही पाय वर उचला. आता कमरेचा भाग उचला आणि पाय डोक्याच्या दिशेने वर न्या. हळूहळू पाठीचा भागही वर उचला. पाय वर हवेत सरळ करत करत हातांनी पाठीला आधार द्या. संपूर्ण शरीराचा जास्तीत जास्त भाग वरती उचला. या स्थितीत डोकं, खांदे आणि कोपरापर्यंत हात एवढंच शरीर जमिनी लगत राहतं. आता सावकाश पाय पुन्हा खाली घ्या आणि हळूहळू पूर्वस्थितीत या. भुजंगासन.
पाठीच्या कण्याचं आणि मज्जा संस्थेचं आरोग्य प्रदान करणारं हे भुजंगासन. फणा काढलेल्या नागासारखी या आसनाची अंतिम स्थिती असते आणि त्यामुळेच या आसनाला भुजंगासन असं म्हटलं जातं. या आसनामुळे पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते. या आसनासाठी पोटावर उपडं झोपा, कपाळ जमिनीला टेकवा, दोन्ही हातांचे तळवे छातीच्या दोन्ही बाजूला ठेवा, खांदे मागे करून पाठीवरची हाडं आणि दोन्ही पाय तसंच टाचा आणि पायाचे अंगठे एकत्र ठेवा. आता कपाळ, नाक, हनुवटी असं करत हळूहळू डोकं मागे न्या. छाती पुढे करत पाठीला बाक देत डोकं आणखी मागच्या बाजूला वर न्या. या स्थितीत 5 ते 10 वेळा दीर्घ श्वसन करा. हात काढून शरीराच्या दोन्ही बाजूला ठेवा. अशा प्रकारे 2 ते 3 आवर्तन करा. शलभासन. शलभ याचा अर्थ टोळ. या आसनाच्या अंतिम स्थितीचं टोळाशी असलेलं साधर्म्य लक्षात घेऊन हे नाव दिलं गेलंय. या आसनाने फुफ्फुसांची क्षमता सुधारते, पोटाचे आणि कमरेचे स्नायू देखील मजबूत होतात. शलभासन करण्यासाठी पोटावर झोपून हनुवटी जमिनीवर ठेवा. हाताच्या मुठी करा आणि मुठी थोड्या आत घेऊन मांडी जवळ ठेवा. आता संपूर्ण शरीर ताठ करा. श्वास आत घेऊन रोखून धरा. मुठींनी जमिनीवर दाब देऊन आधी हळूहळू उजवा पाय वर उचला. काही क्षण थांबा आणि सावकाश पाय खाली घ्या. मग हळूहळू डावा पाय वर उचला. पुन्हा काही क्षण थांबा आणि मग पाय सावकाश खाली घ्या. आता दोन्ही पाय एकदम उंच उचला. गुडघे वाकवू नका. या स्थितीत काही क्षण राहा आणि मग सावकाश पाय खाली आणा. संपूर्ण शरीर आणि हात पाय मोकळे सोडा आणि पूर्वस्थितीला या. नौकासन. नौकासनाच्या अंतिम स्थितीत शरीर नौकेसारखं दिसतं, यावरूनच त्याला हे नाव प्राप्त झालेलं आहे. पोट आणि कमरेचे स्नायू मजबूत होण्यासाठी आणि पचनेंद्रियांना चालना मिळण्यासाठी नौकासन अत्यंत उपयोगी आहे. या आसनासाठी पोटावर उपडं झोपा, कपाळ जमिनीवर ठेवून दोन्ही हात समोर सरळ करा, दोन्ही पाय एकत्र ठेवा. आता पायाकडचा भाग उचला आणि हळूहळू डोकं आणि हातही वर उचला. शरीर दोन्ही बाजूंनी उचलल्यावर पोटावर जोर देऊन आणखी उंच जाण्याचा प्रयत्न करा. काही क्षण श्वास रोखून या स्थितीत राहा आणि मग हळूहळू सावकाश पूर्वस्थितीत या. धनुरासन. धनुरासन करताना शरीराला धनुष्यासारखा आकार प्राप्त होतो. हे आसन करण्यासाठी पोटावर उपडं झोपून दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर ठेवा. आता गुडघे दुमडून दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे घोटे पकडा. यानंतर हळूहळू मांड्या आणि पाय वर उचला, खांदे मागे करा. आता डोकंही वर उचला आणि मागे करा. संपूर्ण शरीर नाभी क्षेत्रावर तोलून धरा. 3 ते 5 वेळा श्वासोच्छ्वास करून परत हळूहळू उलट क्रमाने पूर्वस्थितीत या. संपूर्ण शरीराचा भार पोटावर पडत असल्यामुळे उदरपोकळीतील अवयवांसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त आहे. मकरासन. अनेक जणांना फार वेळ उताण झोपलं की त्रास होतो, यासाठी शवासनाची प्रक्रिया पालथ झोपून केली तर त्याला मकरासन असं म्हटलं जातं. पोटावर उपडं झोपून पायात 2.5 ते 3 फूट अंतर ठेवा.
पावलं बाहेरच्या दिशेला करा. आता हात हळूहळू पुढे घ्या. दोन्ही हातांची घडी घालून दोन्ही कोपरे हातांनी पकडा. कपाळ हातावर ठेवा आणि मन शरीरावर केंद्रित करा. प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित करा. हळूहळू पायांच्या बोटांपासून सुरुवात करून दोन्ही पाय, मग हात, डोकं, चेहरा, मान, छाती आणि शेवटी पोट शिथिल करा. मन श्वासावर केंद्रित करा आणि नाकातून सुरुवातीला दीर्घ श्वसन करा. त्यानंतर मात्र नैसर्गिकरित्या श्वसन करून आसन सोडून सावकाशपणे पूर्वस्थितीला या. वज्रासन. वज्रासन केल्याने ओटीपोटातील रक्ताभिसरण सुधारतं. ही एक सहज बसण्याची अशी स्थिती आहे. सर्वप्रथम पाय पसरून बसा. त्यानंतर उजवा पाय गुडघ्यातून मागे दुमडा आणि पाऊल त्याच बाजूच्या नितंबाखाली ठेवा. त्यानंतर दुसरा पाय मागे दुमडा. पायाचे अंगठे टाचा एकमेकांजवळ बाहेर पसरलेल्या स्थितीत ठेवा. आता दोन्ही हात मांड्यांवर ठेवा. पाठ, मान आणि डोकं एका सरळ रेषेत ठेवा. मंद श्वासोच्छ्वास करा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. पुन्हा आसन सोडताना दोन्ही हात खाली घ्या. प्रथम उजवा पाय सरळ करा. नंतर हळूहळू डावा पाय सरळ करत आसन सोडून सावकाश पूर्वस्थितीत या. शशांकासन. शशांकासनाच्या अंतिम स्थितीत शरीर दोन पाय पुढे करून बसलेल्या सशासारखं दिसतं आणि म्हणूनच याला शशांकासन असं म्हणतात. हे आसन करण्यासाठी प्रथम वज्रासनात बसा. आता दोन्ही हात जमिनीवर गुडघ्यां पुढे ठेवा आणि समोर बघत हळूहळू पुढे वाका. वाकण्यासाठी हात सरळ पुढे न्या. कपाळ आणि कोपरं जमिनीला टेकवा. साधारण 5 ते 10 श्वासापर्यंत या स्थितीत राहा आणि मग हळूहळू उलट क्रमाने आसन सोडा. पाठीचा थकवा दूर करण्यासाठी आणि पोटाला मसाज मिळण्यासाठी या आसनाची मदत होते. योग मुद्रा. यामुळे पोटातील अवयव, स्नायू यांची हालचाल चांगली होऊन कोठा साफ राहण्यास मदत होते. पचनाचं कार्यही यामुळे चांगलं होतं. यासाठी प्रथम वज्रासनात बसावं. दोन्ही हात मांडीवर ठेवावेत. दोन्ही हाताच्या मुठी आवळून पोटाच्या आणि मांडीच्या खोबणीत ठेवाव्यात. हळूहळू समोरच्या बाजूला वाकावं. कपाळ जमिनीवर टेकवा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. हाताचे कोपरे हळूहळू वरच्या दिशेला घ्या. मान हळूहळू वर घेऊन सावकाश पूर्वस्थितीला या. यामुळे पोटातील अवयव, स्नायू यांची हालचाल चांगली होऊन कोठा साफ राहण्यास मदत होते.